माझं सोलापूर न्यूज चॅनल। कॅम्प प्रशालेतील विद्यार्थ्यांचे कलागुण पाहता शाळेचे उपक्रम आणि शिक्षकांचे प्रयत्न यशस्वी ठरले असे आपणाला म्हणता येईल असे प्रतिपादन माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केलं। प्रशालेच्या वतीने आयोजित विविध गुणदर्शन आणि पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून फुलारे बोलत होत्या। लष्कर परिसरातील कॅम्प प्रशालेचे विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले। माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, प्रशासन अधिकारी जाधव, केंद्र प्रमुख मुंडे, प्रशालेचे मुख्याध्यापक सज्जन आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यानंतर कला, क्रीडा, शैक्षणिक विभागात नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये स्नेहल गोन्याला सानिकेत कांबळे यांच्यासह वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारातील यशस्वी विद्यार्थ्यांचा समावेश होता। पारितोषिक वितरणानंतर विद्यार्थिनींनी बहारदार अशा विविध गुणदर्शनांचं सादरीकरण करीत उपस्थितांची मोठी दाद मिळवली। गायन, नृत्य, नाटिका आदींचा समावेश यामध्ये होता। दरम्यान मान्यवरांनी विद्यार्थी वर्गाच्या कलागुणांची विशेष प्रशंसा आपल्या मनोगतातून व्यक्त केली। माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करताना सादर केलेले कलागुण आणि शैक्षणिक वर्षातील कामगिरी पाहता शाळेचे उपक्रम, शिक्षकांचे प्रयत्न कामी आले, यशस्वी ठरले असे आपल्याला म्हणता येईल असं प्रतिपादन केलं। प्रशासन अधिकारी जाधव यांच्यासह मान्यवरांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त करीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅम्प प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले। कांबळे यांनी सूत्रसंचालन केलं तर आभार रहाणे यांनी मानले। अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।